संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वतीने उदय सामंत यांनी उत्तर दिलं होतं आणि अतिशय सविस्तर त्यांनी आणि सकारात्मक उत्तर दिले. या संदर्भात नजीकच्या काळामध्येच बैठक लावून ही जर कृत्रिम पद्धतीने पाणी टंचाई जर महापालिकेचे काही अधिकारी हे टँकर लॉबीला हाताशी घेऊन जर करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात आश्वासन मंत्री महोदयांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर पाणी पुरवठा प्रत्येक नागरिकाला हे मुबलक पद्धतीमध्ये होईल याचंही नियोजन राज्य शासन करणार आहे. या संदर्भात एक बैठक नदीच्या काळामध्ये लागणार आहे. कोई जाति पूछने का प्रावधान नहीं है. इस बजट में किसानों को बहुत बड़े पैमाने पर राहत दी है. सर्वप्रथम केंद्र सरकार के धरती पर जो 6000 रुपये दिया जाता है, राज्य सरकार भी इस बजट के द्वारा 6000 उनको अतिरिक्त देगी. साथ ही साथ विदर्भ और मराठवाड़ा में जो किसान तकलीफ में है उनको डायरेक्ट उनके खाते में पैसा जमा किया जाएगा 1800 रुपये प्रति व्यक्ति. यानी अगर 5 लोगों का अगर वहाँ पे परिवार है तो उनको अतिरिक्त 9000 यानी टोटल 21000 रुपये उनको मिलने वाला है. साथ ही साथ उनका जो बीमा था, बीमा के लिए केवल 1 रुपया देके उसका रजिस्ट्रेशन किया जाएगा और उनको इंश्योरेंस मिलेगा. महिलाओं के लिए बहुत अच्छा बजट है. सर्वप्रथम मैं कहूँगा कि सभी महिलाओं को ST के प्रवास के लिए जर्नी के लिए केवल 50% पैसा देना है. दूसरा, किसी के घर में कोई कन्या रत्न प्राप्त होता है तो उस लड़की को उसका जन्म होते ही 5000 रुपये मिलेगा. वो जब पहली कक्षा में जाएगी उसको 4000 रुपये मिलेगा. जब 6वीं कक्षा में जाएगी उसे 5000 मिलेगा. 11वीं कक्षा में उसको 8000 मिलेगा और जब वो 18 साल की हो जाएगी उसको 75000 रुपये मिलेगा. इस प्रकार से महिला का सशक्तिकरण और अपने पैरों पर कैसे खड़ी रहे इस प्रकार से प्रयास इस बजट में किया गया है. सर, जब से शिंदे जुमलेबाजी देखिए, बजट में हाउस में बैठ के गैलरी में सुन रहा था, उसी वक्त मैं देखा कि प्रतिपक्ष का हर जो विधायक था उनके चेहरे देखने लायक थे, उनके पास कोई रिएक्शन नहीं थी, वो टोटली हेल्पलेस थे. और उनके पास कोई रिएक्शन नहीं है इसलिए वो ऐसा कह रहे. लेकिन महाराष्ट्र की जनता ने 5 साल तक 2014 से 2019 तक देवेंद्र जी फडणवीस सरकार किस प्रकार का बजट देती है वो देखा है. इसलिए 2019 में उस समय भी वापस से देवेंद्र फडणवीस सरकार को चुन के दिया था. सर, उद्धव जी ओसीला रेन हार्वेस्टिंग हे कंपल्सरी केलं एवढा तर ते मग आता कसं आहे की थोडस लोकांनी पुढे येऊन व्हॉलंटिअर करणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याकडून होत नाही. पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झालेली. बघा, हे जे बजेट आहे हे 5,47,000 कोटीचं बजेट आहे. यात जरी बजेटमध्ये तूट असली तरी ती तूट ही FRBM जे नॉर्म्स आहेत त्याच्या त्या मर्यादेमध्ये आहे. त्यामुळे तूट म्हणून भीती व्यक्त करणं अतिशय चुकीचं आहे. जेवढ्याही विकसनशील इकॉनॉमीज असतात तिकडे ती तूट असतेच. मात्र ती तूट आपण कशी मॅनेज करतो ते महत्त्वाचं आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांनी अतिशय चांगलं असं हे बजेट दिलं आहे की ते समाजातल्या प्रत्येक वर्गाला काही ना काही मिळालेलं आहे. आणि ते करताना संवेदनशीलता देखील आहे. शेतकऱ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे, बालकांसाठी आहे, नंतर मग रोजगाराभिमुख असं बजेट आहे. आणि हे सगळं करत असताना पायाभूत सुविधा निर्माण करत असताना आपलं पर्यावरण देखील कसं संतुलन पाळलं जाईल या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटमध्ये प्रावधान आहे. अशा अनेक योजना, जर शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांना केंद्र सरकार ज्या धर्तीवर 6000 रुपये देतं त्याच धर्तीवर 6000 राज्य सरकार देखील देणार आहे. या व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही 14 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातल्या गरजू शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये 1800 रुपये प्रतिवर्ष असे दिले जातील. एखाद्या कुटुंबामध्ये जर 5 व्यक्ती असतील तर त्यांना अतिरिक्त 9000 रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर पीक विमा जो आहे, पीक विमा केवळ 1 रुपये देऊन विमा काढता येणार आहे आणि याचा लाभ 1 कोटीच्या वर शेतकरी कुटुंबांना होणार आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी जर पुत्र आपलं कन्यारत्न जर कोणाला प्राप्त झालं असेल तर जन्मताच तिला 5000 रुपये मिळतील. ती मुलगी जेव्हा 1व्या वर्गात जाईल तिला 4000 रुपये मिळतील. 6व्या वर्गात जाईल तेव्हा 5000 मिळतील. 8व्या वर्गात जाईल तेव्हा तिला 8000 मिळतील. आणि जेव्हा ती 18 वर्षाची होईल तिला 75000 रुपयाची मदत दिली जाईल. आणि ST ने प्रवास करायला केवळ 50% तिला तिकीट काढून प्रवास करता येईल. इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नंतर मग शेतकऱ्यांसाठी जो विजेचा प्रश्न आहे, दिवसा त्यांना वीज हवी आहे, त्यापेक्षा दिवसा सोलरच्या माध्यमातून वीज कनेक्शन कसं दिलं जाईल, ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला जाईल,
या सगळ्या दृष्टीने या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रावधान आहे. बघा, मी स्वतः हाऊसमध्ये गॅलरीमधनं बजेट ऐकत होतो. मी बजेट ऐकण्यापेक्षा मी सगळ्यांचे विरोधकांचे चेहरे पाहत होतो. ते अतिशय हतबल हेल्पलेस होते, कारण ज्या प्रकारे देवेंद्रजीने एकामागून एक घोषणा केल्या आणि त्या एवढ्या कन्व्हिन्सिंग होत्या की विरोधक पूर्ण सपशेल नामोहरण त्यांचं झाल्या. त्यामुळे त्यांना एकच एक याच्यावर रिॲक्शन देणं आहे, ते म्हणजे गाजर दाखवणं. अहो, 5 वर्ष या देश या राज्याने 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार कसं काम करतं हे बघितलेलं आहे, आणि म्हणून 2019 परत निवडून देखील दिलं होतं. त्यामुळे हे जे बजेट आहे हे अतिशय चांगलं आहे, लोकांनी ते स्वीकारलेलं आहे, लोकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. पण रस्त्यांच्या दृष्टीने हे सरकार अतिशय संवेदनशील आहे. रस्ते हे खड्डेमुक्त कसे राहतील या दृष्टीने लाँग टर्म असं प्लॅनिंग केलेलं आहे, जिथे काँक्रिटीकरण होणार आहे. त्याचबरोबर अजून काय विचारलं तुम्ही, नद्यांचा अनेक नद्यांचे नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्या जोडल्यामुळे फायदा हाच होणार आहे की जे पाणी समुद्रामध्ये जातं तेच पाणी एका नदीतनं दुसऱ्या नदीत जर नेलं तर त्याने सिंचनाचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. हर घर नल या मोदीजींच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रामध्ये 17.5 लाख घरांमध्ये हे पाणी कसं पोचेल त्या दृष्टीने 20,000 कोटीचं प्रावधान या बजेटमध्ये केलेलं आहे. धार्मिक स्थळांना जोडणारा असा एक महत्त्वाकांक्षी मार्ग या बजेटमध्ये आहे, ज्याच्यामधनं प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला आपापल्या धार्मिक स्थळावर जाता येईल असा जोडलेला हा मार्ग आहे. मला वाटतं अतिशय लोकांच्या उपयोगाचा आहे. हे नियंत्रित आहे, रेग्युलेटेड आहे. येथे महाराष्ट्र एनर्जी रेग्युलेटरी कमिशन MERC नावाची एक स्वतंत्र कोर्ट आहे. कोर्ट हे तपासत असतं, त्यामुळे ऊर्जा कंपन्यांचा जो काही खर्च असतो तो खर्च तिकडे जाऊन अप्रूव होतो आणि त्याची रिकवरी कशी करायची, टॅरिफ कसं असावं हे ते ठरवतं. त्यामुळे इथे कोणते नियम बाह्य अशा प्रकारचं बिलिंग होत आहे असं मला वाटत नाही. देखिए, उद्योजी तो वही कहेंगे, 2.5 साल में उन्होंने क्या किया, एक पॉलिसी पैरालिसिस वाली सरकार थी, 3 पहिए चलने वाली ऑटो रिक्शा थी, तीनों के चेहरे उनका जो ये था 3 दिशा में चल रहा था. इसलिए उद्योग जी को कहने का कोई अधिकार ही नहीं है, जनता सुचारू है, जनता देख रही है. त्याची विशेषता अशी आहे की 5,47,000 कोटीचा आपण जेव्हा अर्थसंकल्प म्हणतो तेव्हा आम्हाला विरोधक विचारतात की पैसे येणार कुठे आहे, आणि खरं तर वित्तीय तूट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मित्रांनो, वित्तीय तूट असणं या हे काही चुकीचं नाही आहे. जे जे विकसित देश असतात किंवा विकसनशील अर्थव्यवस्था असते त्याच्यामध्ये कशी ज्या दृष्टीने केलं त्यालाच अनुसरून हा अर्थसंकल्प आहे. आणि या 5,47,000 कोटीमध्ये जवळजवळ 30% हे महाराष्ट्राच्या GST उत्पन्नात येणार आहे. 30% साधारणतः हे केंद्रामध्ये जो GST वाटा असतो तो केंद्राकडून येणार आहे. 12% राज्याचा जो VAT आणि सेल्स टॅक्स असतो त्याच्यात येणार आहे. 8% स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हणजे होतो ते असतो. 5% एक्साइज ड्युटी म्हणजे लेकरवर जो कर असतो तो असतो. देखील कामगार करण्याची आवश्यकता नाही. आता शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी जी घोषणा केली, एक तर शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे प्रति शेतकरी 6,000 रुपये मिळतात. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील 6,000 जिकडे शेतकरी वंचित आहे, अडचणीत आहे, त्यांना थेट 1,800 रुपये प्रति व्यक्ती असं कॅश मध्ये मिळणार आहे. म्हणजे साधारणतः एखाद्या परिवारामध्ये 5 व्यक्ती असतील त्यांना अतिरिक्त 9,000 म्हणजे 12 आणि 9 21,000 एवढी राशी त्या अडचणीतल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जो विमा होता आतापर्यंत करणं आवश्यक असतं, नोंदणी शुल्क म्हणून 1 रुपया फक्त. तर प्रधानमंत्र्यांची जी प्रधानमंत्री आवास योजना आहे, 10 लाख घर महाराष्ट्रामध्ये बांधायचं त्याच्यामध्ये प्रयोजन आहे. 12,000 कोटीचं या सरकारने प्रयोजन केलेलं आहे आणि 3 वर्षामध्ये हे सगळे घर उपलब्ध होणार आहेत. नंतर लेक लाडकी या ही जी काही स्कीम आपल्याला प्राप्त होतो तेव्हा पारंपरिकरित्या अनेक ठिकाणी अजूनही समाज त्याला पॉझिटिव्ह स्वीकारत आहे. मात्र कन्यारत्न हा तेवढाच महत्वाचा आहे,
तो पुत्ररत्न एवढाच इक्वल आहे. आणि त्या दृष्टीने एखाद्या कन्येचा जर जन्म झाला घरामध्ये तर जन्म झाल्या 5